अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दोन दिवसांपूर्वी जामनेर उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एक बालक आईच्या गर्भातच जीव गुदमरून दगावल्याची घटना घडली आहे। या घटनेच्या निषेधार्थ महिलेच्या नातेवाईकांसह जामनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करत संबंधित डॉक्टर व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। सुमारात तर सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं, नर्सला दाखल, नर्स म्हणे की पहिलं काय झालेलं आहे, म्हणे मी सांगलं की सिर्जर झालेलं आहे, ते म्हणे ठीक आहे, म्हणे आता काय पोट वगैरे दुखतं, त्यांना चेकअप केलं, ठोके वगैरे बाळाचे चांगले, म्हणे सिर्जर करावं लागेल, म्हणे डॉक्टरांना फोन करते, म्हणे आम्ही 10:30 डॉक्टरांना फोन केला, 10:31 डॉक्टर म्हणे की आम्ही 1/2 घंटा देतो, म्हणे नर्सने सांगलं, म्हणे 1/2 घंटा देत आहे, म्हणे ते मग ते म्हणे की रक्ताची रिपोर्ट काढल्यानंतर ते म्हणे रक्त थोडं कमी, म्हणे 8.5 असे, म्हणे मग ते म्हणे रक्त आणावं लागेल, मी हॉस्पिटलमधून रक्तही आणलं, मग रक्त आणलं, डॉक्टर नर्स म्हणे की रक्त आणताच की आपण सिर्जर चालू करू, 11:30 इथं रक्त आणलं तरी बी डॉक्टर येत नाही होते, मग 12:00 डॉक्टर नर्स म्हणत होते म्हणजे किंवा तुम्ही काय झालं, मी विचारलं त्या नर्सना किंवा काय झालं, म्हणे की आम्ही सगळी तयारी केली, रक्त वगैरे सगळं झालं आहे, म्हणे तुम्ही सगळं काही केलं, म्हणे बरोबर आहे, पण डॉक्टर नाही आले तर मी बी काय करणार, म्हणे इथं 12:00 मग ते डॉक्टर वगैरे आले 1:45, आम्ही ते बी बाहेर फोन लावले तेव्हा ते आले सगळेजण, 1:45 सिर्जर वगैरे केलं, नर्स बाहेर लेकरूला घेऊन आली, त्यांना मला दिलं, म्हणे याचे बाळाचे ठोके लई कमी, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या, मी दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यावेळी डॉक्टर म्हणे की हे पोऱ्या वारलेला, म्हणे ते बी 1.5 घंटा पहिलेच, म्हणे 1.5 घंटा पहिले पोटामध्येच वारलेला, म्हणे सिर्जर लई लेट झालेलं, म्हणे आणि मग नर्स कसं काय म्हणत होते की याचे ठोके चालू आहे, म्हणे हां आम्हाला सांगितलं होतं माझ्या आईला मला की ठोके कमी, म्हणे लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, म्हणे म्हणजे खोटे काबर बोलले आमच्याशी, आणि डॉक्टर लेट येत होते तर आम्हाला सांगून द्या की आमचं जमत नाही, आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता, तुम्ही ना एमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन चालले गेलं ऑपरेशन थिएटरमध्ये, पण त्यांना काहीच रिप्लाय नाही, ते जेवण आले बसून राहिले, सगळं काही करू आले, पण आमची गोष्ट कानावरच घेऊन राहिली, माझ्या आईला काही बोलू बसले तुम्ही सिर्जर करता का, म्हणे आम्हाला मालूम काय होतं, एवढं तेवढं दुखलं तर काय होतं, दुखलं की एक नर्स आहे इंजेक्शन देत चालला, त्यांनी चालली आहे तलनशी इंजेक्शन चालले ना चालू दिल्या, त्यांना 9:30 ते 10:00 2:00 1:00 काहीतरी 45 मिनिटा का 47 मिनिटांनी ऑपरेशन चालू केलं होतं, डॉक्टर आणि नर्स, ते एक नर्स आहे त्यांनी आणि डॉक्टरांनी, आम्ही ना अर्ज ते डॉक्टरांच्या बोलण्यानुसार आम्ही ना अर्ज दिलाय तिथं, तेव्हा आम्ही अर्जानुसार त्यांच्यावर कारवाई करू, म्हणे आमची मागणी असं माझ्यासोबत झालं ते दुसऱ्यासोबत नाही व्हावं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही एवढं काही करतोय बा, दुसरं काहीच नाही। ते डॉक्टर लोक काही सांगता नाही आम्हाला, इथं कोणी आहेच नाही। सर्वप्रथम जय शिवराय, तर आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जर म्हटलं तर जामनेर तालुका आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो। या आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर खेडे वगैरे जामनेर तालुक्याला जुळलेले आहे, आणि या खेड्यापाड्यावरती आणि शहरामध्ये आर्थिक परिस्थितीने गरीब असल्यामुळे अनेक गोरगरीब लोक, कुटुंब, माय मावल्या या जामनेरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी येत असतात। आता ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे असेच गोरगरिबाचे लेकरं या दवाखान्यामध्ये सिव्हिलमध्ये येतात, परंतु या सिव्हिलमध्ये या जामनेरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारची दखल या गोरगरिबांची घेतली जात नाही। वेळप्रसंगी इथंच पेशंट येऊन जातं, पण इथं डॉक्टरसुद्धा उपस्थित नसतात, डॉक्टरला घ्यायला घरी जावं लागतं, इथून कर्मचाऱ्यांना फोन लावावा लागतो, डॉक्टर साहेब पेशंट आलेलं आहे तुम्ही इथं या, डॉक्टर येत नाही तोपर्यंत ते पेशंट ज्यूस होऊन देतं,
पण डॉक्टर इथं येत नाही, कोणत्याही प्रकारच्या सुविधा व्यवस्थितरित्या इथं मिळत नाही। तर आमची सरकारला विनंती आहे की या डॉक्टरवरती आणि या जिल्हा रुग्णालय स्टाफवरती लवकरात लवकर आपण कारवाई करावी। गेल्या 2-3 दिवसाआधीच आमचे मित्र आपल्या जामनेरमधले अमोल म्हणून सन त्यांच्या घरामध्ये एकदम आनंद होता की आपल्या घरामध्ये आपलं बाळ जन्माला येतं आहे, घराचा वारस जन्माला येतो आहे। परंतु इकडं आनंदाची तयारी सुरू असताना आम्ही त्या माऊलीला घेऊन जामनेरच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल झालो आम्ही 10:30 किंवा की डॉक्टरांनी काहीतरी ट्रीटमेंट वगैरे करावी आणि डिलिव्हरी करावी। परंतु इथं आल्यानंतर कळलं की दवाखान्यामध्ये डॉक्टरच नाही आहे। ती माय माऊली प्रचंड वेदना तिला होत होत्या, पण तरीसुद्धा इथं डॉक्टर कोणी उपस्थित नव्हतं। वारंवार आम्ही सांगत होते डॉक्टरला बोलवा। डॉक्टर यायला 2:00 अक्षरशः त्या बाळाने पोटातच जीव सोडून दिला। त्या बाळाने जीव सोडल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही अजून तरी काहीतरी करावा, तर त्या मला बोलले की आपण डॉक्टर येलं आणि त्याने आम्हाला सांगितलं की बाळ आहे वा तुम्ही दुसरीकडे वगैरे कुठं घेऊन जाता, आम्ही घेऊन गेलो। तर डॉक्टरने सांगितलं की बाळ 2-3 आधीच वारलेलं आहे। त्या बाळाने अक्षरशः पोटातच जीव सोडला। म्हणजे इथं यांनी सिझर वगैरे ते नंतर केलं, कमीत कमी 3-4 अंतर त्या सिझरमध्ये होतं, तोपर्यंत बाळाने तिथं पोटामध्ये जीव सोडून दिल्यानंतर त्यांनी जी प्रोसेस केली त्याच्यामध्ये सुद्धा त्या महिलेच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठा वगैरे सुद्धा तशा तशा होत्या। हे ट्रीटमेंट चुकीची झाली, यामुळे जळगावच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी तिथं जी ट्रीटमेंट केली त्यावेळेस तिथं त्यांना परत सिझर करावं लागलं, परत त्या रक्ताच्या गाठा त्यांनी बाहेर काढल्या। मग इथं या डॉक्टरनी काय केलं होतं असं आमचं त्यांना म्हणणं की तुम्ही काय केलं होतं, जर तुम्हाला जमत नाही तर तुम्ही तुमच्या नोकरीचे राजीनामे द्या, घरी बसा। आमचं सरकारला विनंती की तुम्ही इथं दुसरे डॉक्टर आणा जर त्यांना जमत नसेल तर, पण गोरगरिबांचे जीव या ठिकाणी जात आहे ना, लेकरं बाळं वाढत आहे, माय माऊल्यांचे जीव जात आहे। असं बी कोणतं दुसरंही एखादी पेशंट या सरकारी दवाखान्यामध्ये आलं तर इथं डॉक्टरच नसतो, इथं डॉक्टरला घरी घ्यावं लागतं। खोटं आश्वासन त्यांनी की बाळ जिवंत मारून बघितलं बाळाला आणि जिवंत आहे म्हणे बाळ, तुम्ही मेलेलं बाळ आमच्या हातात दिलं, सांगलं की बाळ जिवंत आहे म्हणून सर। आता आमची मागणी आहे की हे जे डॉक्टर प्रशासन अधिकारी आहे यांच्यावर मोठ्यात मोठी कारवाई करून त्यांच्या नोकरीचे राजीनामे घेऊन सन त्यांच्यावर मोठी कारवाई करावी असं आमचं म्हणणं। सर राजीनामा नाही तर त्यांना जाय तडकी फडकी निलंबन करा की जेणेकरून यांच्यामुळे अजून कोणी दुसऱ्याचा जीव या ठिकाणी जायला नको, अजून दुसऱ्याचं घर उघडा पडायला नको। भूल तज्ज्ञ डॉक्टर इथे असतानाही सुद्धा त्याला खोटं सांगितलं गेलं अमोलला की इथे भूल तज्ज्ञ डॉक्टर नाही आहे म्हणून। त्याला किती खुशी होती, आनंद होता त्याला त्यावेळेस, तीव्र आंदोलन। आम्ही आज या ठिकाणी येऊन आजही तुम्ही जर बघितलं तर आज तुम्ही लागलं तर लाईव्ह घ्या, आजही या दवाखान्यामध्ये एकही डॉक्टर नाही, तुम्ही लागलं तर मग बघून घ्या। आता जर एखाद्या टायमाला सिरियसली पेशंट या ठिकाणी आलं तर मग आता आम्ही काय करायचं, आता जर ऑक्सिजन लागला काही झालं तर मग आजही एकही डॉक्टर इथं बाहेर यायला तयार नाही की काय चुकी झाली की आम्ही कारवाई करू का काय म्हणून सन। आम्ही जिल्हाधिकाऱ्यास जामनेरच्या डॉक्टरांनाही आम्ही अर्ज दिलेला आहे, तक्रार दाखल केलेली आहे, लवकरात लवकर कारवाई करावी। जर ही कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीनं मग जी कारवाई होईल ती कारवाई करून त्याला जबाबदार हे संपूर्ण सिव्हिल रुग्णालय अधिकारी इथले डॉक्टर राहतील। आपले जामनेरचे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनासुद्धा आम्ही लवकरात लवकर भेटणार आहे ना, संपूर्ण विषय आम्ही त्यांच्या कानावर टाकणार आहे। जामनेरचं रुग्णालय एकदम बेशिस्त कारभार जामनेरच्या रुग्णालयाचा सुरू आहे, गोरगरिबांचं इथं मोठं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होतं आहे, कोणाला कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट या ठिकाणी मिळत नाही आहे, वेळेवर डॉक्टर उपस्थित नसतात। जर वेळेवर इथं डॉक्टर कमी असतील तर आपण त्यांना डॉक्टर उपलब्ध करून द्यावे, ज्या सोयीसुविधा कमी असतील त्या आपण गिरीशभाऊंनी यांना सिव्हिलला पुरवावं अशीसुद्धा आमची गिरीशभाऊंकडे विनंती आहे। आणि जर डॉक्टर 2 असतील तर आपण अजून 2 डॉक्टर त्या ठिकाणी वाढवावे, 4 डॉक्टर करावे, कारण की आपल्या जामनेरची लोकसंख्या भरपूर आहे, मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची या ठिकाणी कमी पण आहे, ती सुद्धा आपण भरून काढावी अशी आम्ही गिरीशभाऊंकडे सुद्धा मागणी करणार आहोत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।